नमस्कार मंडळींनो, हौशी लाइफस्टाईल चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा कसा बनवतात याची रेसिपी। चला तर मग सुरू करूया। तर इथे घेतलेले साहित्य आहे एक मोठी वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी गूळ, एक छोटी वाटी साजूक तूप, 8 ते 10 बदामाचे काप, 8 ते 10 काजूचे काप, शिमूट भर मीठ, वेलची पूड आणि पाणी। तर सर्वात अगोदर आपण गव्हाचे पीठ साजूक तुपामध्ये खमंग असे भाजून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तूप तापवून घेऊया। तर हे तूप आता व्यवस्थित तापलेले आहे, त्यामध्ये आपण गव्हाचे पीठ टाकून घेऊया। हे गव्हाचे पीठ आपल्याला तुपामध्ये खमंग असे भाजून घ्यायचे आहे आणि त्यासाठी गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। आता गव्हाचे पीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे। तर हे गव्हाचे पीठ भाजेपर्यंत आपण गुळाचे पाणी देखील तयार करून घेणार आहोत। त्यासाठी जेवढा गूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घेतलेले आहे। आता ह्या पाण्यामध्ये आपण गूळ मिक्स करून घेऊया। गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित मेल्ट होऊन द्यायचा आहे। आता आपण ह्या भाजलेल्या पिठामध्ये काजू आणि बदामाचे काप व्यवस्थित परतवून घेणार आहोत। तर काजू आणि बदाम ह्या शिऱ्यामध्ये ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घाला। त्याचप्रमाणे आपण एक चिमूट भर मीठ देखील टाकून घेतलेले आहे। आता गव्हाचे पीठ व्यवस्थित भाजलेले आहे, एक सुवासिक वास दरवळतो आहे, त्यामध्ये आपण गुळाचे पाणी मिक्स करून घेऊया। हे पीठ लागलीच हलवायचे आणि काळजी घ्यायची की पिठाच्या गुठळ्या राहायला नको, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण वेलची पूड देखील टाकून घेतलेली आहे। आता आपण 5 ते 10 मिनिटे हा गव्हाच्या पिठाचा शिरा व्यवस्थित शिजवून घेऊया। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झालेला आहे, तो आपण सर्व करून घेतलेला आहे। तर असा हा चविष्ट असा गव्हाच्या पिठाचा शिरा तुम्ही नक्कीच करून बघा आणि हौशी लाइफस्टाईल या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।